नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। नवजात बालकाच्या दुधासाठी एका बहिणीचा संघर्ष आणि शासनाच्या हिरकणी कक्षावर भाष्य करणाऱ्या संजय आणि सचिन क्रिएशन्स प्रस्तुत आणि प्रख्यात दिग्दर्शक गणेश मोडक यांच्या दिग्दर्शनातून साकार झालेल्या द व्हाईट इक्स्टसी अर्थात पांढरा परमानंद या शॉर्ट फिल्मचा चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक सचिन शेठ पाकळे यांच्या सावर्डे येथील निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला। बालकलाकार सारा संजय पाकळे हिचा उत्कृष्ट अभिनय, कुणाल पराडकर यांची सुरेख सिनेमॅटोग्राफी आणि विशाल बोरुलकर यांच्या भावस्पर्शी पार्श्वसंगीतामुळे ही फिल्म शेवटपर्यंत दर्शकांची पकड घेते। अतिशय सुंदर असलेली ही फिल्म शासनाच्या योजनेसाठी दिशादर्शक ठरेल असे उद्गार आमदार शेखर निकम यांनी काढून बालकलाकार सारासह सर्व टीमचे कौतुक केले। संजय सुभाष पाकळे आणि सचिन सुभाष पाकळे यांची निर्मिती असलेल्या या शॉर्ट फिल्मला जास्तीत जास्त पारितोषिके नक्कीच मिळतील असे गौरवोद्गार उपस्थितांनी काढले। तसं म्हटलं तर सावर्ड्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण, कारण अनेक क्षेत्रात आपण सावर्ड्यामध्ये अनेक मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात जात असतात, परंतु एखाद्या शॉर्ट फिल्ममध्ये चांगल्या पद्धतीने करणं, त्यामध्ये काम करणं आणि जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टमध्ये लोकांना जनजागृती होते की अशी एक कुठलीतरी शासनाची योजना आहे की ज्या माध्यमातून निराधार असलेल्या बालकाला त्याचं म्हणजे आयुष्य जगण्यासाठी जे दुधाची गरज असते ती कशा पद्धतीने भागवली जाते ह्याची जागृती होते। कारण आपल्यालाही माहीत नसतं, आमच्यासारख्यांनाही ह्या गोष्टी पाहिजे तेवढ्या माहिती नसतात, त्यामुळे ह्या शॉर्ट फिल्ममध्ये ह्याही गोष्टी समाजाला जाणीव व्हावी आणि अशी योजनेचा फायदा घेऊन जे अनाथ बालक आहेत किंवा काही वेळा काही वेगळ्या पद्धतीत मुलं आईपासून दूर जातात त्यावेळी ह्या योजनेचा फायदा घेऊन निश्चितपणे त्यांना चांगलं पुढं जगवता येतं आणि ह्यातूनच ही जे आहे त्यांना सांभाळलेली मुलं देखील पुढच्या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं नाव देखील कमवू शकतात। म्हणजे त्यावेळी जर ती संधी आपण उपलब्ध करून दिली आणि त्याचा जीव जर वाचवला तर त्यातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो। त्यामुळे ही शॉर्ट फिल्म करत असताना सचिन असेल, संजय असतील या दोघांनी देखील खूप चांगल्या पद्धतीची मेहनत घेतलेली की आपला व्यवसाय जरी असला तरी लोकांना जनजागृती व्हावी या उद्देशाने खूप चांगली फिल्म तयार केलेली आहे आणि ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी निर्मिती करण्यापासून ते दिग्दर्शनापासून शूटिंगपर्यंत ज्या लोकांनी काम केलं त्यांचंही काम खूप मोलाचं आहे। मी खूप साऱ्या धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीच्या लोकोपयोगी मग झाडं लावण्यासाठी असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम्सच्या माध्यमातून असेल, त्या शॉर्ट फिल्म पुढच्या काळात पण हे दोघंही जण निश्चित करतील आणि ज्यामधून समाजाची जागृती देईल। निश्चितपणे आता ही आताच तयार झालेली आता लोकांपर्यंत जाईल। आपण आरोग्यमंत्री आदरणीय राजेश टोपे साहेब देखील अत्यंत संवेदनाशील मंत्री आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही पोचवून त्यांनाही मी दाखवीन आणि कुठेतरी शासन स्तरावर ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी पाहावी यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते केले जातीलच। त्याचबरोबर ही ज्या वेगवेगळ्या ठिकाणी येतात याचे मला एक्झॅक्ट आयडिया नाही, पण वेगवेगळ्या अवॉर्डच्या माध्यमातून देखील ही ज्यावेळी प्रचलित होईल आणि तिला तिथं चांगला रिस्पॉन्स मिळेल तर ॲटोमॅटिक तिचीही जागृती लोकांपर्यंत म्हणजे शासन स्तरावर तर आपण करूच, पण शासन स्तराबरोबर सामाजिक एक भावनेतून आपणही त्या बाबतीतले प्रयत्न निश्चितपणे करू। एक मला मोडक आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी दिग्दर्शक आहेत त्यांनी सांगितलं की एक चांगला कन्सेप्ट आहे आणि तो शासनापर्यंत शासनाचा आहे तो लोकांपर्यंत पोचत नाही, तो कन्सेप्ट मला आवडला। बोललं ठीक आहे मग हा जर जनोपयोगी जर प्रोजेक्ट असेल तर आपण राहूया। नमस्कार, माझं नाव गणेश मोडक। व्हाईट एक्स्टसी आपली जी शॉर्ट फिल्म आहे त्याचा मी डिरेक्टर दिग्दर्शक। मी ह्याच्या अगोदर महेश मांजरेकर सरांकडे असिस्टंट म्हणून होतो, त्यांच्याबरोबर मी शिवाजी राजे भोसले बोलतो आहे पासून टीम एफ यू मूवीपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे ॲज अन असिस्टंट डिरेक्टर। त्याच्यानंतर माझी स्वतःची दाह नावाची एक मूवी आली, दाह, सायली संजीव, सुरुद वारदेकर, यतीन कारेकर, गिरीश ओक, किशोर चौगुले असे सगळेजण त्याच्यामध्ये होते।
आणि आता आमचीच ही माझी द व्हाईट एक्स्टसी नावाची शॉर्ट फिल्म आता आम्ही घेऊन येतो. काय कन्सेप्ट? कन्सेप्ट ही आहे हिरकणीबद्दल, हिरकणी कक्षाबद्दल स्पेशली. शासनाने जो आता नवीन उपक्रम राबवला आहे, जो नवजात बालक आहेत त्यांची आई एक्सपायर झाल्यानंतर, वारल्यानंतर, किंवा काही आपल्याला नवजात बालक कुठेही कचरा कुंडीपाशी वगैरे सापडतात, पण त्याच्यानंतर त्यांचं काय होतं, म्हणजे स्पेशली त्यांना पोषक आहार 6 महिन्यापर्यंत तरी, आपले डॉक्टर म्हणतात की त्यांना 6 महिन्यापर्यंत पोषक आहार हा मिळालाच पाहिजे, प्रत्येक बालकाचा हा अधिकारच आहे, पण त्याच्यासाठी आपण काहीच करत नाही. पण काही माता आहेत ज्या आत्ता की त्या स्वतः त्यांच्या अंगावरचं दूध डोनेट करायला तयार असतात, पण त्यांच्या घरातले म्हणा किंवा काही आपल्या रूढी परंपरा असतात त्या त्यांना करू देत नाहीत, पण त्यांचं म्हणणं असतं की आम्ही करतो म्हणून. आपल्या स्वतःच्या बालकासारखंच त्या जवळजवळ त्या दुसऱ्याच्या मुलाला पण त्या स्वतःच्या अंगावरचं दूध पाजतात, आणि त्यांचं एक असणारं नातं, निर्माण होणारं नातं असेल त्या परक्या मुलाच्या बाबतीतलं त्या आईचं, हेही याच्यामध्ये आहे. आणि हाच शासनाने राबवलेला उपक्रम आपण लोकांपर्यंत घेऊन जातो. माझेच मित्र आहेत आशिष निनगुरकर, ज्यांनी ही मला संकल्पना ऐकवली आणि ती मला खूप आवडली. त्याच्यानंतर माझी प्रशांत सावंत सर आहेत, त्यांच्यामार्फत माझी सचिन सरांबरोबर ओळख झाली आणि मीही त्यांना ऐकवली, त्यांनाही ती आवडली, त्यांनाही ती पटली, आणि मग लागलीच आम्ही सहाला घेऊन नेक्स्ट वीकमध्ये वर्कशॉप सुरू केलं आणि शूटला सुरुवात केली. एकंदर ह्या शूटिंग दरम्यानचा तुमचा अनुभव काय होता? एक्सपिरियन्स म्हणाल तर खूप चांगला, कारण की मुळात साराचं पहिलं आत्ता इंट्रोडक्शनच तिचं आहे, त्याच्यामुळे तिला तिची तयारी तिच्याकडनं करून घेणं आणि तिने पण आम्हाला तेवढा चांगला प्रतिसाद देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि जसं आम्हाला कळलं की नाही ह्या 4 दिवसामध्ये तिने आम्हाला चांगला दिलेला तो प्रतिसाद, आणि मग आम्ही पटकन ठरवलं की नाही आता हे सगळं व्यवस्थित होतं आणि आता लगेचच आपण हे शूटला जायला हवं, आणि आम्ही ते शूटला गेलो. आता तुमची बायको गेली, आली तर उद्या पण देशील, परवा आली तर परवा पण देशील, माहेरी जायचंय. बातम्यांचा ओघ असंच चालू राहील, पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.